वेलकम बैक ऑल द स्टूडेंट्स ऑफ 11th स्टैंडर्ड. एज यू रिमेंबर लास्ट टाइम वी हैड सीन माइटोकॉन्ड्रिया. ओके, एंड टुडे इन दिस सेशन वी आर गोइंग टू स्टार्ट विद द नेक्स्ट पार्ट ऑफ द सेल, दैट इज प्लास्टिड्स. ओके, प्लास्टिड्स. सो व्हाट इज मीन बाय प्लास्टिड? प्लास्टिड इज अ पार्ट which generally is present in plant cells, in some algae, in some bacteria. Okay, structure first we'll see. Plastids are double walled organelles. These are double walled organelles. Double walled organelles containing DNA, RNA and 70S ribosome. Containing DNA, RNA and 70S ribosomes. Okay. They are larger in size than mitochondria. Plastids ची जी साइज आहे ना ती मिलीमीटरमध्ये असते आणि मायटोकॉन्ड्रियाची साइज जी आहे ती मायक्रोमीटरमध्ये असते. त्याच्यामुळे मायटोकॉन्ड्रिया आर मोर क्लिअरली ऑब्झर्व्ड अंडर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. साइज इज लार्जर अँड कॅन बी ऑब्झर्व्ड अंडर लाईट मायक्रोस्कोप. Their size is larger and so can be observed under light microscope. जे खूप छोटे असतील ना ते त्यांना आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली बघावं लागतं, पण हे मिलीमीटरमध्ये असतात त्याच्यामुळे हे लाईट मायक्रोस्कोपमध्ये दिसतात. तीन टाईप्स असतात त्याचे. दे आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द पिगमेंट्स प्रेझेंट इन देम. क्लासिफाईड अकॉर्डिंग टू पिगमेंट्स प्रेझेंट इन देम ॲज. पहिलं, आता आधी मी तुम्हाला सांगून टाकतो कोणते तीन टाईप्स आहेत, मग नंतर आपण ते लिहून घेऊ. सी, प्लास्टिड्स जनरली कन्सिस्ट ऑफ कलर, पण सगळ्याच प्लास्टिडमध्ये कलर नसतात. पहिला टाईप आहे ल्युकोप्लास्ट. ल्युकोप्लास्ट, ल्युकोस म्हणजे कलरलेस. ओके, ग्रीक किंवा लॅटिनमध्ये ल्युकोस म्हणजे कलरलेस. सो ल्युकोप्लास्ट आर कलरलेस, यांना कोणताही कलर नसतो. मग काय करतात हे ल्युकोप्लास्ट? तर ल्युकोप्लास्ट आर द स्टोरेज मटेरियल्स. हे प्लांट्समधले स्टोरेज मटेरियल असतात. हे स्टोअर करतात जनरली लिपिड्स. लिपिड म्हणजे तेल. बघा, फॅट्स आणि लिपिड्स या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. फॅट्स म्हणजे चरबी आणि लिपिड म्हणजे तेल. जे ॲनिमल्स आहेत ना, ॲनिमल्सच्या शरीरामध्ये फॅट असतं. आपल्या अंगामध्ये फॅट आहे, चरबी आहे. ओके, आणि प्लांट्समध्ये लिपिड्स असतात. लिपिड्स म्हणजे तेल, जसं रोज ऑइल, सँडलवूड ऑइल, त्याच्यानंतर तुमचं सनफ्लॉवर ऑइल, सोयाबीन ऑइल. ओके, तिळाचं तेल, त्याच्यानंतर अजून कोणतं तेल असतं, राईस ब्रॅन ऑइल, कॅस्टर ऑइल. ओके, तर हे सगळे ऑइल्स झाडामध्ये कुठे साठवलेले असतात? ते साठवलेले असतात ल्युकोप्लास्टमध्ये. ओके,
So leukoplasts are mostly associated with storage. बटाटा असतो ना बटाटा, बटाट्यामध्ये स्टार्च असतं तुम्हाला माहिती आहे, पोटॅटो कन्सिस्ट ऑफ स्टार्च अँड दिस स्टार्च इज ऑल्सो स्टोर्ड इन ल्युकोप्लास्ट. ओके, सेकंड इज क्रोमोप्लास्ट. क्रोमा मीन्स कलर, क्रोमा मीन्स कलर. सो हे क्रोमोप्लास्ट काय करतात, दिस कन्सिस्ट ऑफ व्हेरियस कलर. झॅन्थोफिल्स गिव्ज, झॅन्थोज म्हणजे येल्लो, येल्लो कलर. कॅरोटिन्स, कॅरोटिनॉइड्स, दिस गिव्ज ऑरेंज कलर. ओके, सायनोसिस, दिस गिव्ज ब्ल्यू कलर. सो असे वेगळे वेगळे कलर्स असतात जे क्रोमोप्लास्टमध्ये असतात आणि त्याच्यामुळे झाडाचे फळं किंवा झाडाचे फुलं हे वेगळ्या वेगळ्या कलर्सचे बनलेले असतात. ओके, आणि तिसरं आहे क्लोरोप्लास्ट. द थर्ड अँड इम्पॉर्टंट इज क्लोरोप्लास्ट. क्लोरोस, क्लोरो मीन्स ग्रीन. क्लोरोप्लास्टमध्ये क्लोरोफिल असतं आणि हे क्लोरोफिल ग्रीन कलरचं असतं म्हणून क्लोरोप्लास्ट हिरवे असतात. अँड दीज आर मोस्ट ॲबंडंटली प्रेझेंट इन द लीव्ज. कुठे असतात क्लोरोप्लास्ट, झाडाच्या पानामध्ये असतात म्हणून झाडाची पानं हिरवी असतात. ओके, आणि क्लोरोप्लास्ट काय करतात, दे हेल्प्स इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल. ओके, सो हे तीन टाईप्स झाले, ल्युकोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट आणि क्लोरोप्लास्ट. आपण आता ते लिहून घेऊ. पहिलं ल्युकोप्लास्ट. ओके, दे डू नॉट कंटेन एनी पिगमेंट, डू नॉट कंटेन एनी पिगमेंट and are of various shape and sizes they are meant for storage of nutrient, example amyloplast which stores starch, okay, elaioplast stores oil, elaioplast stores oil आणि alluroplast stores protein, alluroplast stores proteins. बीन्स आणि पल्सेस असतात ना, कडधान्य आणि डाळी, त्याच्यामध्ये प्रोटीन्स जास्त प्रमाणात असतात. हरभरा, उडीद, तूर, मूग, सोयाबीन, तर दीज आर स्टोर्ड इन ॲल्युरोप्लास्ट. ओके, नेक्स्ट इज क्रोमोप्लास्ट. सेकंड वन इज क्रोमोप्लास्ट. दे कंटेन्स कलर्ड पिगमेंट्स लाईक कॅरोटीन, झॅन्थोफिल एक्सेट्रा. कंटेन्स कलर्ड पिगमेंट्स ॲज कॅरोटीन, झॅन्थोफिल्स एक्सेट्रा. कॅरोटीनमुळे ऑरेंज कलर भेटतो, झॅन्थोफिलमुळे येलो कलर भेटतो, अजूनही अनेक असतात
एरिथ्रोज म्हणजे रेड, सायनोज म्हणजे ब्ल्यू. ओके, तर या सगळ्यांचं कॉम्बिनेशनमुळे वेगळे वेगळे कलर तयार होतात. दे गिव्ज रेड, येलो और ऑरेंज कलर टू फ्लॉवर्स अँड फ्रूट्स. गिव्ज रेड, येलो और ऑरेंज कलर टू फ्लॉवर्स अँड फ्रूट्स. ओके, नेक्स्ट इज क्लोरोप्लास्ट, द थर्ड वन क्लोरोप्लास्ट. आता ल्युकोप्लास्ट आणि क्रोमोप्लास्टचं काम वेगळं वेगळं आहे. ल्युकोप्लास्टचं काम काय आहे? स्टोरेज ऑफ फूड. क्रोमोप्लास्टचं काम काय आहे? गिविंग कलर टू व्हेरियस पार्ट्स ऑफ द प्लांट टू मेक देम अट्रॅक्टिव्ह. पण हे दोघंही जे आहेत ना, ल्युकोप्लास्ट आणि क्रोमोप्लास्ट, दे आर नॉट इन्वॉल्व्ड विथ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस करतात का ते? नाही करत. मग फोटोसिंथेसिस करायची जबाबदारी कोणाची असते? क्लोरोप्लास्टची. आपण काय करू? आधी क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर एकदा काढू आणि मग त्याची डिस्क्रिप्शन आपण त्याचं लिहून घेऊ. ओके, क्लोरोप्लास्ट पेरिकल, इलिप्सॉइड किंवा राउंडेड शेपमध्ये, काही वेळेला रिबन लाईक शेपमध्ये सुद्धा असतं. क्लोरोप्लास्ट इज ऑल्सो डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर. पण याच्यामध्ये बाहेरचं आणि मधलं मेम्ब्रेन हे दोन्ही स्मूथ असतात. मायटोकॉन्ड्रियामध्ये आपण बघितलं होतं बघा, इन मायटोकॉन्ड्रिया इनर मेम्ब्रेन इज हॅव्हिंग फोल्ड्स. मधल्या मेम्ब्रेनला अशा फोल्डिंग होत्या ना, क्रिस्टा म्हणतो आपण त्याला. पण इथे दोन्ही मेम्ब्रेन स्मूथ असतात, हे आउटर मेम्ब्रेन ओके आणि हे इनर मेम्ब्रेन. पण इथेसुद्धा तसंच, आउटर मेम्ब्रेन इज फ्रीली परमिएबल, कोणालाही आत जाऊ देतं, कोणालाही बाहेर निघू देतं. बट इनर मेम्ब्रेन इज सिलेक्टिवली परमिएबल. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये इनर मेम्ब्रेनमध्ये असं, तुम्ही जर एक किंवा दोन रुपयाचे कॉइन्स असे एकावरती एक ठेवले तर कसे दिसतील? तसं असतं, स्टॅक्स ऑफ द ग्रॅनम. ओके, याला म्हणतात ग्रॅना. सिंग्युलर इज ग्रॅना, प्ल्युरल इज ग्रॅनम. आणि ते ज्याच्यामध्ये असतात, ओके, हे जे मध्ये आहे याला म्हणतात, दिस इज कॉल्ड ॲज स्ट्रोमा. स्ट्रोमामध्ये काय असतात? ग्रॅनम. या ग्रॅनम एकमेकांना जोडलेल्या असतात विथ द हेल्प ऑफ इंटरग्रॅनल लॅमिली. बरोबर, हे एकमेकांना जोडलेल्या असतात. कशा दिसतात ते? लगोरी खेळता ना तुम्ही, लगोरीमध्ये तुम्ही कसे एकावरती एक दगड ठेवता तसे दिसतात. त्याच्यानंतर इथे असतं एक सर्क्युलर DNA. क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया यांना त्यांचा स्वतःचा सेपरेट वेगळा DNA असतो, त्याच्यामुळे ते त्यांचं स्वतःचं मल्टिप्लिकेशन करू शकतात. ओके, नंतर त्याच्यामध्ये असतात रायबोझोम्स. ओके, इट कन्सिस्ट ऑफ रायबोझोम. आणि या ज्या ग्रॅनम आहेत, ग्रॅना, या ग्रॅनाचं जे मेम्ब्रेन असतं, ओके, याचं जे मेम्ब्रेन असतं ना, याच्यामध्ये असतात थायलाकॉइड टिश्यूज. या मेम्ब्रेनमध्ये असतात थायलाकॉइड टिश्यूज. इकडे रिओ आपण थायलाकॉइड टिश्यू, आणि या थायलाकॉइड टिश्यूमध्ये असतं क्लोरोफिल.
मेन जे आपलं क्लोरोफिल आहे ना ते इथे या थायलॅकॉइड टिश्यूच्या आतमध्ये असतं, ठीक आहे. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. आता आपण त्याचं डिस्क्रिप्शन लिहून घेऊ. प्लांट सेल्स कुठे कुठे असतं क्लोरोप्लास्ट, सेल्स ऑफ अल्गी शेवाळ, फ्यू प्रोटिस्ट लाईक युग्लिना फ्ल्यू प्रोटिस्ट ॲज युग्लिना. आपण बघितलं युग्लिनामध्ये पण क्लोरोप्लास्ट असतं. कंटेन्स क्लोरोप्लास्ट, कंटेन्स क्लोरोप्लास्ट, ओके. रिबिन शेप स्पायरोगायरा जर तुम्ही बघितला, स्पायरोगायरा तुम्ही 10वीमध्ये पाहिला असेल, तुमच्या लॅबमध्ये त्याचे स्लाइड असेल तर पाहिलं असेल. स्पायरोगायरामध्ये रिबिन शेप क्लोरोप्लास्ट असतं, कंटेन्स रिबिन शेप्ड क्लोरोप्लास्ट, ओके. इट डिफर्स इन साइज नंबर अँड शेप इन व्हेरियस सेल्स, डिफर्स इन साइज नंबर एंड शेप इन सेल्स. हाँ, म्हणजे प्रत्येक सेलमध्ये त्याची साइज, त्याचे नंबर म्हणजे किती क्लोरोप्लास्ट आहे आणि त्याचा शेप हे वेगळे वेगळे असू शकतात. सो वी विल हायलाइट द पॉइंट्स अँड देन गो टू द डिस्क्रिप्शन ऑफ क्लोरोप्लास्ट, ओके. टुडे वी हॅव स्टार्टेड विथ द 10th ऑर्गॅनेल दॅट इज प्लॅस्टिड्स, ओके. प्लॅस्टिड्सचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दे आर डबल वॉल्ड, ओके. DNA असतो, RNA असतो, 70S रायबोझोम पण असतो त्याच्यामध्ये. आता त्याचे तीन टाईप्स आहेत. पहिला आहे ल्युकोप्लास्ट, ओके. ल्युकोप्लास्टमध्ये पिगमेंट्स नसतात. त्याचं मेन काम असतं स्टोरेज ऑफ न्यूट्रियंट्स, स्टोरेज ऑफ न्यूट्रियंट्स, ओके. एक्झाम्पल त्याचं दिलेलं आहे अमायलोप्लास्ट विच स्टोर्स स्टार्च, देन इलिओप्लास्ट स्टोर्स ऑइल, आणि अल्युरोप्लास्ट स्टोर्स प्रोटीन्स. नेक्स्ट इज क्रोमोप्लास्ट, सेकंड वन क्रोमोप्लास्ट. क्रोमोप्लास्टमध्ये कलर्ड पिगमेंट्स असतात जसं कॅरोटीन, झॅन्थोफिल्स एक्सेट्रा, आणि त्याच्यामुळे ते झाडांना कलर देतात. आणि तिसरं आहे क्लोरोप्लास्ट, ओके. कोणाकोणामध्ये असतात तर क्लोरोप्लास्ट, तर प्लांट सेल्समध्ये असतात, अल्गाच्या सेल्समध्ये असतात आणि युग्लिनामध्ये असतात. ग्रीन कलरचे असतात ना, म्हणून आपण त्याला ग्रीन कलरने दाखवलं आहे. स्पायरोगायरामध्ये रिबिन शेप क्लोरोप्लास्ट असतं. कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी लक्षात ठेवा आहे, स्पायरोगायरा रिबिन शेप क्लोरोप्लास्ट, ओके. इट डिफर्स इन साइज नंबर अँड शेप. सगळ्या सेल्समध्ये त्याचा साइज नंबर आणि शेप वेगळा वेगळा असतो. पुढे नेक्स्ट इज क्लोरोप्लास्ट इज फाउंड इन ग्रीन रिजन्स मेनली इन मेसोफिल ऑफ लीफ इन प्लांट्स.
फाउंड इन ग्रीन रीजन्स मेनली मेसोफिल ऑफ लीफ। झाडाच्या पानांमध्ये क्लोरोप्लास्ट असतं ना, म्हणून झाडाचे पानं हिरवे दिसतात। बरोबर, सिंपल। क्लोरोप्लास्ट इज लेन्स शेप, पण त्याचे वेगळे वेगळे प्रकार असू शकतात। इट इज इन लीफ, इन लीफ इट इज लेन्स शेप्ड। लेन्स शेप म्हणजे कसा, आपल्या डोळ्यामधली लेन्स माहिती आहे ना तुम्हाला कशी असते? डोळ्यामधली लेन्स अशी असते बघा। सो दिस इज लेन्स शेप्ड, ओके। पण त्याचे अजून अनेक प्रकार असू शकतात। इट इज ऑल्सो ओव्हल, स्फेरिकल, ऑल्सो ओव्हल, स्फेरिकल, डायस्कॉइड। डायस्कॉइड म्हणजे कांद्यासारखा। कांदा पाहिला आहे का तुम्ही? ऑफकोर्स पाहिलाच असेल। कांदा बघा, दोन्ही बाजूने असा निमुळता असतो आणि मधल्या बाजूने असा फुगीर असतो खालून आणि वरून, त्याला म्हणतात डायस्कॉइड शेप। नंतर रिबन लाईक, रिबन लाईक, ऑल्सो ओव्हल, स्फेरिकल, डायस्कॉइड, रिबन लाईक शेप्स आर प्रेझेंट, ओके। सेल कंटेन्स सिंगल लार्ज क्लोरोप्लास्ट। किती क्लोरोप्लास्ट असतात? क्लॅमिडोमोनास, अँड अल्गी विच इज युनिसेल्युलर अल्गी, हां, एक पेशीय शेवाळे क्लॅमिडोमोनास। या क्लॅमिडोमोनासमध्ये फक्त एकच क्लोरोप्लास्ट असतं। क्लॅमिडोमोनास अँड अल्गी विच इज युनिसेल्युलर कंटेन्स वन सिंगल लार्ज क्लोरोप्लास्ट। कंटेन्स ओनली सिंगल लार्ज क्लोरोप्लास्ट। पण काही सेल्समध्ये, जशी मोठी झाडं असतात, त्यांच्या एका सेलमध्ये 20 ते 40 क्लोरोप्लास्टसुद्धा असू शकतात। म्हणजे त्याचा जो नंबर आहे ना, आपण मागे लिहिलं ना, इट डिफर्स इन साईज, शेप अँड नंबर। मग त्याची संख्या प्रत्येक सेलमध्ये वेगळी वेगळी असू शकते। क्लॅमिडोमोनासमध्ये एकच क्लोरोप्लास्ट आहे, पण काही सेल्समध्ये 20 ते 40 एवढे जास्तसुद्धा क्लोरोप्लास्ट असू शकतात। देर आर 20 to 40 क्लोरोप्लास्ट पर सेल सीन इन मेसोफिल सेल्स। ऑल्सो 20 to 40 क्लोरोप्लास्ट्स कॅन बी सीन इन मेसोफिल सेल्स। म्हणजेच अशी त्याची फिक्स संख्या नसते, कुठे कमी कुठे जास्त। इट कंटेन्स ग्रीन पिगमेंट क्लोरोफिल। काय असतं त्याच्यामध्ये? कंटेन्स ग्रीन पिगमेंट क्लोरोफिल अलॉन्ग विथ एन्झाइम्स विच हेल्प्स इन प्रोडक्शन ऑफ शुगर बाय फोटोसिंथेसिस, अलॉन्ग विथ एन्झाइम्स विच हेल्प्स इन
प्रोडक्शन ऑफ शुगर बाय फोटोसिंथेसिस। ओके, आता बघा क्लोरोफिलचं महत्त्व काय ते मी तुम्हाला सांगतो। व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ क्लोरोफिल? झाडं फोटोसिंथेसिस करतात, सूर्याचा प्रकाश सनलाईट त्यांच्यावरती पडतो। आता सनलाईट आपल्या अंगावरती पण पडतो, ऊन आपल्या अंगावरती पण पडतं, पण आपण फोटोसिंथेसिस नाही करू शकत असं का? काय असतं असं झाडांमध्ये स्पेशल ज्याच्यामुळे झाडं फोटोसिंथेसिस करू शकतात? तर ते स्पेशल असतं क्लोरोफिल। ओके, हे क्लोरोफिल आहे ना, दिस इज प्रेझेंट ओनली इन प्लॅन्ट्स। काय करतं क्लोरोफिल? क्लोरोफिल ॲब्सॉर्ब्स अँड ट्रॅप्स द सोलर एनर्जी। इट ट्रॅप्स द सोलर एनर्जी विच इज इन द फॉर्म ऑफ फोटॉन्स, अँड धिस सोलर एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू केमिकल एनर्जी, दॅट इज शुगर्स। मग आपल्या शरीरावरती सुद्धा सूर्याचं ऊन पडतं, पण त्या सोलर एनर्जीमधले जे फोटॉन्स आहेत ते फोटॉन्स आपलं शरीर ॲब्सॉर्ब करू शकत नाही, ट्रॅप करू शकत नाही। हे ट्रॅप करायचं काम कोण करतं? ट्रॅप करायचं काम करतं क्लोरोफिल। आणि म्हणून ज्या झाडांमध्ये क्लोरोफिल आहे फक्त तेच झाडं फोटोसिंथेसिस करू शकतात। ओके, सो दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ क्लोरोफिल। इनर मेम्ब्रेन ऑफ डबल वॉल्ड क्लोरोफिल इज कंपॅरेटिवली लेस परमिएबल। ओके, आपण मग हे दोन्ही लिहू, क्लोरोप्लास्टचं आउटर मेम्ब्रेन जे आहे ते मोर परमिएबल। आओ जाओ घर तुम्हारा, कोणी आतमध्ये या कोणी बाहेर जा, पण इनर मेम्ब्रेन जे आहे हे सिलेक्टिवली परमिएबल असतं, सिलेक्टिवली परमिएबल। ओके, इनसाइड द कॅव्हिटी ऑफ इनर मेम्ब्रेन देअर इज अनदर सेट ऑफ मेम्ब्रेनस सॅक्स कॉल्ड थायलॅकॉइड्स। इनसाइड इनर मेम्ब्रेन देअर इज सेट ऑफ अनदर मेम्ब्रेनस सॅक्स, अनदर मेम्ब्रेनस सॅक्स कॉल्ड थायलॅकॉइड। थायलॅकॉइड्स, ओके, तुम्हाला सांगितलं ना अशा गोल गोल लगोरीसारख्या असतात, ते काय असतात? थायलॅकॉइड्स असतात। थायलॅकॉइड्स आर अरेंज इन द फॉर्म ऑफ स्टॅक्स कॉल्ड ग्रॅना। दे आर अरेंज्ड इन द फॉर्म ऑफ स्टॅक्स कॉल्ड ग्रॅना। स्टॅक्स म्हणजे अशी एकावरती एक ठेवलेली गोष्ट। ओके, लगोरी कशी तुम्ही एकावरती एक ठेवता, जसं हे याच्यावरती हे, राईट, याच्यावरती हे, आता हे तर राहणार नाही पण तरी समथिंग लाईक दिस। ओके, सो दीज आर स्टॅक्स, एकावरती एक ठेवलेलं।
ग्रॅना आर कनेक्टेड टू इच अदर बाय मीन्स ऑफ मेम्ब्रेनस ट्यूब्युल्स. ग्रॅना कनेक्टेड टू इच अदर बाय मेम्ब्रेनस ट्यूब्युल्स कॉल्ड स्ट्रोमा लॅमिली. कॉल्ड स्ट्रोमा लॅमिली और इंटरग्रॅनल लॅमिली. तुमच्या पुस्तकात दिलेलं नाही आहे पण हे पण लक्षात ठेवा, NCERT मध्ये दिलेलं आहे, इंटरग्रॅनल लॅमिली. ओके, तुम्हाला दाखवलं ना त्या ज्या ग्रॅना असतात ना, बघा इथे दाखवतो परत. या ग्रॅना आहेत, ओके, या थायलाकॉइड मेम्ब्रेनच्या आतमध्ये आहेत, ओके, थायलाकॉइड मेम्ब्रेन, हे थायलाकॉइड मेम्ब्रेन, याच्यामध्ये ग्रॅना आणि या ग्रॅना एकमेकांना अशा जोडलेल्या असतात. या ग्रॅना, थायलाकॉइड मेम्ब्रेन आणि ह्या एकमेकांना जोडलेल्या आहेत. या ज्याच्याने जोडलेल्या असतात ना त्याला म्हणतात इंटरग्रॅनल लॅमिली और स्ट्रोमा लॅमिली. स्पेस आउटसाइड थायलाकॉइड इज फिल्ड विथ स्ट्रोमा. स्पेस आउटसाइड थायलाकॉइड इज फिल्ड विथ स्ट्रोमा. स्ट्रोमामध्ये एन्झाइम्स असतात. इट कंटेन्स व्हेरियस एन्झाइम्स इसेन्शियल फॉर फोटोसिंथेसिस. कंटेन्स व्हेरियस एन्झाइम्स इसेन्शियल फॉर फोटोसिंथेसिस. ओके, स्ट्रोमा ऑफ क्लोरोप्लास्ट ऑल्सो कंटेन्स डीएनए अँड रायबोझोम. स्ट्रोमा ऑल्सो कंटेन्स डीएनए अँड रायबोझोम्स. 70S रायबोझोम असतात. ओके, तर हे झालं स्टेट बोर्डमधून. आता आपण बघू काही NCERTमध्ये सेपरेट दिलेलं आहे का. ओके, सो विल सी वेदर समथिंग इज गिवन इन NCERT. दिस इज NCERT कॉर्नर. ओके, NCERTमध्ये दिलं आहे क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्ट असतात. क्लोरोफिल आणि कॅरॅटिनॉइड पिगमेंट्स, दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर ट्रॅपिंग ऑफ लाईट एनर्जी. हां, तर हे लिहू क्लोरोफिल. यांनी दिलंच नाही येते इसेन्शियल फॉर ट्रॅपिंग लाईट एनर्जी. कॅरॅटिनॉइड्स आर फॅट सॉल्युबल. कॅरॅटिनॉइड्स फॅट सॉल्युबल असतात. अमायलोप्लास्ट आपण इथे लिहिलं, त्याचं एक्झाम्पल पोटॅटो आहे. त्याच्यानंतर इलायोप्लास्टमध्ये ऑइल असतं, अल्युरोप्लास्टमध्ये प्रोटीन असतं, हे आपण बघितलं आहे. आता लेंग्थ, क्लोरोप्लास्टची लेंग्थ स्टेट बोर्डमध्ये दिली नाही आहे. लेंग्थ इज 5 to 10 μm. लेंग्थ 5 to 10 μm आणि विड्थ 2 to 4 μm.
ओके मग काही ठिकाणी क्लॅमिडोमोनासमध्ये एक क्लोरोप्लास्ट असतं, काही ठिकाणी 20 ते 40 हे आपण लिहिलेलं आहे दिलेलं आहे. क्लोरोप्लास्टमध्ये डबल मेम्ब्रेन असतं, इनर मेम्ब्रेन रिलेटिवली लेस परमिएबल, स्ट्रोमा आपण लिहिलं, थायलॅकॉइड इज प्रेझेंट इन स्ट्रोमा, थायलॅकॉइड इज अरेंज इन द फॉर्म ऑफ स्टॅक्स कॉल्ड ग्रॅना, हे पण आपण लिहिलं. दे आर कनेक्टेड बाय इंटरग्रॅनल लॅमेली, हे सुद्धा आपण लिहिलं. DNA असतो, रायबोझोम्स असतात, हे पण आपण लिहिलं. आणि शेवटचं आता याचं राहिलं आहे क्लोरोफिल पिगमेंट, हे वरती दिलंच नाही आहे. क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट इन कुठे असतात, तर थायलॅकॉइडमध्ये, प्रेझेंट इन थायलॅकॉइड. ओके, हे NCERT कॉर्नरमधून आपण लिहिलं. इथे तुमचा क्लोरोप्लास्ट एंड झालं, बाकीचा जो पार्ट आहे तो आता नेक्स्ट टाईम आपण बघू. आता हे स्टेट बोर्ड आणि NCERT दोन्ही कवर झालेलं आहे. एक्स्ट्रा काही फार जास्त नव्हतं, ओके, पण इम्पॉर्टंट होतं जसं त्याची लेंथ आहे, ओके, ही लेंथ 5 ते 10 मायक्रोमीटर आणि विड्थ आहे ही 2 ते 4 मायक्रोमीटर, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सो क्लोरोप्लास्ट लीफमध्ये लेन्स शेप असतं, पण त्याचे अजूनही वेगळे वेगळे शेप असू शकतात, जसं ओवल, स्फेरिकल, डायास्कॉइड, रिबिन शेप. दुसरं क्लॅमिडोमोनासमध्ये फक्त सिंगल लार्ज क्लोरोप्लास्ट असतं, पण प्लांट सेलमध्ये 20 ते 40 क्लोरोप्लास्ट असू शकतात. ओके, त्याच्यामध्ये ग्रीन पिगमेंट क्लोरोफिल असतं, ग्रीन असतं म्हणून आपण त्याला ग्रीन करू. ओके, दोन मेम्ब्रेन आउटर आणि इनर, आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन. इनर मेम्ब्रेनमध्ये अजून एक थायलॅकॉइड असतात, थायलॅकॉइडमध्ये ग्रॅना असतात, या ग्रॅना एकमेकांना जोडलेल्या असतात विथ द हेल्प ऑफ स्ट्रोमा लॅमेली और इंटरग्रॅनल लॅमेली. स्ट्रोमाचा एम राहिला. स्ट्रोमामध्ये अजून काय असतं, एन्झाईम्स असतात जे फोटोसिंथेसिसला लागतात, याच्या व्यतिरिक्त DNA असतो आणि रायबोझोम्स असतात. NCERT कॉर्नरमध्ये आपण बघितलं की क्लोरोफिल काय करतं, तर इट इज इसेन्शियल फॉर ट्रॅपिंग लाईट एनर्जी इन द फॉर्म ऑफ फोटॉन्स. ओके, आणि क्लोरोफिल पिगमेंट कुठे असतं, तर थायलॅकॉइडमध्ये असतं. ओके, रिमेनिंग थिंग्स विल सी नेक्स्ट टाईम.